कुक्कुटपालन. कुक्कुटपालन हा शब्द तुम्ही नेहमी ऐकतच असाल. शेतीला योग्य पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते. यामध्ये अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पालन पोषण पैदास केली जाते, म्हणून यास कुक्कुटपालन असे म्हणतात. आज भारत देशामध्ये विविध देशी व परदेशी जातींच्या कोंबड्यांचे पालन केले जाते. तसेच असील सारख्या भारतीय व लेगहॉर्न सारख्या परदेशी कोंबड्यांच्या संकरातून नवीन जाती विकसित केल्या जात आहेत. यामागील हेतू चांगल्या गुणवत्तेची पिल्ले मोठ्या संख्येत मिळावी, जास्त तापमान सहन करण्याची त्यांची क्षमता असावी, तसेच शेतातील उप उत्पादनांचा वापर त्यांच्या अन्नासाठी व्हावा हा आहे. अंडी व मांस या दोन्हींसाठी रोड आयलंड रेड, न्यू हॅमशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक या कोंबड्या पाळल्या जातात. लेयर्स, यामध्ये अंडी देणाऱ्या कोंबड्या लेगहॉर्न, मिनॉका, एकॉना, लेहमन आहेत. ब्रॉयलर्स, यामध्ये मांस देणाऱ्या कोंबड्या ब्रह्मा, लॉक, कोचिन, असील या आहेत. रेशीम उद्योग, रेशीम उद्योग हा आज जास्त नफा मिळवून देणारा उद्योग म्हणून नावारूपास आला आहे. रेशीम उद्योगामध्ये उत्पादन घेण्यासाठी रेशीम किडे पाळले जातात. बॉम्बिक्स मोरी या जातीचे रेशीम किडे जास्त प्रमाणात या उद्योगासाठी पाळले जातात. हे चित्र पहा. या चित्रात दाखवल्याप्रमाणे रेशीम किड्यांच्या जीवनचक्रांमध्ये अंडी, अळी, कोश, पतंग या चार अवस्था असतात. मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिम रीतीने उबवून उबवणीचा काळ कमी केला जातो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. या अळ्या अन्न म्हणून तुतीची पाने खाऊन आपले पोषण करतात. त्यानंतर 3 ते 4 आठवडे पाने खाल्ल्यानंतर अळ्या तुतीच्या फांद्यांवर जातात. त्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्रावापासून रेशमी तंतू बनतो. हा तंतू स्वतः भोवती गुंडाळून अळी रेशीम कोश तयार करते. हा कोश दंड गोलाकार किंवा गोलाकार असतो. या कोशाचे पतंगात रूपांतर होण्याच्या 10 दिवस अगोदर हे सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात. उकळत्या पाण्यामुळे या कोशातील अळी मरते व हे रेशीम तंतू सैल होतात. त्यानंतर हे तंतू सोडवून त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते व रेशीम धागा मिळवला जातो. या धाग्यापासून निरनिराळी वस्त्रे बनवली जातात. अशा प्रकारे रेशीम उद्योग हा खूप फायदेशीर असा शेतीपूरक व्यवसाय आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये वनस्पती ऊती, प्राणी ऊती याविषयी विस्ताराने माहिती अभ्यासली आहे. तसेच ऊती संवर्धन, कृषी पर्यटन व शेतीपूरक व्यवसाय याविषयी माहिती अभ्यासली आहे.